विवाह धर्मशास्त्रीय नियम समाजात बऱ्याच गोष्टींमध्ये शंकाकुशंका असतात त्याचे निवारण लवकर होत नाही किंवा चुकीचे होते त्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती एका वर्षात मुंज किंवा विवाह झाल्यावर वास्तुशांती करू नये संवत्सर भेदाने करता येते प्रथम वास्तुशांती नंतर मुंज नंतर विवाह अशा क्रमाने कार्य करता येते उलट क्रमाने कार्य करू नये म्हणजे लग्नानंतर मुंज किंवा वास्तुशांती करू नये घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर एक वर्षाचे आत नेहमीचे कुलाचार कुलधर्म गुढी उभारणे गौरी गणपती नवरात्र दिवाळीतील लक्ष्मीपूजन इत्यादी तसेच हरितालिका मंगलागौरी व्रत इत्यादी व्रतांचे पूजन नेहमीप्रमाणे करावेत त्यात कोणताही बदल करणे अथवा एक वर्ष न करणे याला कोणताही शास्त्रीय आधार नाही फक्त रोषणाई समारंभपूर्वक करू नये तसेच श्राद्ध महालयसुद्धा करता येते विवाहात तीन ज्येष्ठ असू नयेत ज्येष्ठ कन्या ज्येष्ठ वर यांचा ज्येष्ठ मासात विवाह करू नये कारण तो त्रिज्येष्ठ योग होतो परंतु वधू वरातून एकच ज्येष्ठ असता ज्येष्ठ मासात विवाह केला तरी चालतो मुलाच्या विवाहानंतर सहा महिन्याच्या आत मुलीचा विवाह करू नये कारण वधू घरात आल्यानंतर आपल्या कन्येला सासरी पाठविणे तसेच मुलीच्या अगर मुलाच्या विवाहानंतर सहा महिन्याच्या आत मुंज व नूतन गृहात म्हणजे नवीन घरात प्रवेश नू नूतन व्रतग्रहण व उद्यापन करणे अनिष्ट आहे पण संवत्सर भेदाने असे केले असता चालेल मंगल कार्य मंगल कार्याचे पूर्वी अशोच आले तर अशोचात लग्न मुंजीसारखे मंगल कार्य करू नये विवाह निश्चयानंतर सगोत्रापैकी पूर्वापार तीन पिढ्यातील कोणी व्यक्ती मृत झाल्याने अशौच आले तर ते प्रतिकूल होते म्हणून तो विवाह करू नये अतिसंकट असेल म्हणजे त्या वधूवरांचा विवाह करणे अपरिहार्य असेल तर एक महिन्यानंतर विनायक शांती व श्रीपूजनादी शांती करून विवाह करावा माता पिता यांच्या निधनानंतर एक वर्षाचे आत घरात मंगल कार्य झाले पाहिजे अन्यथा पुढे तीन वर्षे करता येत नाही अशी चुकीची समजूत आहे माता पिता यांच्या निधनानंतर एक वर्ष होई तो घरात मंगल कार्य करू नये असे शास्त्र आहे तथापि अडचणीचे प्रसंगी सर्व मासिक श्राद्धे झाली असल्यास मंगल कार्य करण्यास हरकत नाही मंगल कार्यात देवप्रतिष्ठा ठेवल्यापासून ती उठेपर्यंत दरम्यान कोणाचेही अशौच नसते देवकोत स्थापन झाल्यानंतर मात्र अशौच सुरू होते मंगल कार्यात अनेक अडचणी येण्याचा संभव असतो कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे याकरिता शास्त्राने मार्ग सांगितला आहे अशौच म्हणजे सोयर किंवा सुतक येण्याचा संभव असल्यास लग्नापूर्वी दहा दिवस व मुंजीपूर्वी सहा दिवस देवप्रतिष्ठा बसविता येते